चंद्रकांत, पुण्याच्या जवळ कुठल्या भागात हे आंदोलन सुरू आहे? कारण मुंबई बंगळुरू जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो पुण्यातल्या खूप मोठ्या भागाच्या इथून जातो, नवले पुलाच्या जवळ हे आंदोलन सुरू आहे. रांगे पाटलाने नाहीच्या जीवाला बरं वाईट होऊ शकतो. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. सरकारने आरक्षण देऊन टाकावं. ते आता आज देतो उद्या देतो. सरकारला जर आवाजच जात नाहीये तर सरकार बहिरं झालंय आणि त्याला जागा करण्याची ही वेळ आहे. तर हो त्यात जागा कारण हा जळपोळापेक्षा जास्त त्रास सामान्य मराठ्यांना होतोय ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाहीये. सध्या ज्यांची मुलं मेडिकलच्या ऍडमिशनला आता एक एक मार्कानं एमबीबीएस च्या ऍडमिशन मिळत नाहीत आणि कमी मार्क. काय भूमिका काय नेमकी आंदोलन? भूमिका काही नाहीये. मराठ्यांना आरक्षण मिळावं हे आमची इच्छा आहे. आज जरांगे पाटील उपोषणालापासून ते आपण पाहतोय इतके दिवस झाले सरकारला जाग येत नाहीये. सरकारांचे कार्यक्रम चालू आहे. मला सांग इतके वर्ष तुम्ही शांततेने आंदोलन करता, मी ओळखतो तुम्हाला पर्सनली. आज असं काय झालं? काय झालं ना, रांगे पाटलांची तब्येत इतकी बिघडली आहे. जर महाराष्ट्रामध्ये माणसाला किंमत नसेल. पहिल्यांदा महाराष्ट्राला तुमची संघटना कुठली आहे? ते आमची समस्त हिंदू बांधव सामाजिक संघटन सामाजिक संस्था म्हणून संघटना आहे. या कार्यामधून पूर्ण केलं जातं पण झालं काय, जाती जातींमध्ये तेल निर्माण होऊन समाज पूर्णपणे विखरत चालला आणि तिथून पुढे समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था जी आहे तिथे गैर जाती झाल्या. हिंदू धर्माच्या अंडर ज्या काही जाती आहेत त्या प्रत्येक जातीला आम्ही सपोर्ट करतोय आणि त्यामुळे समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था आता रस्त्यावर आहे. राहिला मनोजा जरांगेंचा विषय, तर मनोजादा जरांगे जे मराठा आरक्षण त्यांचं महत्वाचं शंभर टक्के आमचा कुठलाही बांधव जर या गोष्टीमध्ये बलिदान देण्याच्या मार्गापर्यंत पोहोचत असेल आणि सरकार जर बहिरंगाकडे बघत असेल तर आम्ही प्रत्येक गोष्टीला त्याचा पाठिंबा देणार. स्वस्त मरण नाही जितक्या पुढची भूमिका प्रमुख आहे. म्हणणं काय आहे प्रमुख, असा विषय नसतो इथं. विषय असा आहे की हे समस्त जो हिंदू समाज आहे पुण्यातला, त्या हिंदू समाजानी एकत्रित येऊन काय होतं, बऱ्याचशा हिंदू संघटना आंदोलनात पडत नाही मराठा आरक्षणाचे वगैरे वगैरे असं बोललं जातं ना, तर कुठंतरी त्यांना उत्तर म्हणून आम्ही आंदोलन केलं. कारण काय, आम्हाला जे पटतं ते आम्ही केलं. आता आम्ही कुणाला चांगलं किंवा वाईट म्हणत नाही कारण आम्ही उपोषण नाही करू शकत, त्याच्यामुळे आम्ही रास्ता नको केला. आणि आम्हाला पटतं सरकारने लवकरात लवकर त्याचा निर्णय द्यावा. रांगे पाटलांच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर याच्यापेक्षा विचित्र हालत महाराष्ट्राची होऊ शकते. त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारने आत्ताच्या आत्ता निर्णय घेऊन त्या माणसाच्या जीवाचा विचार करावा असं मला वैयक्तिक वाटतं, सगळ्या लोकांना वाटतंय, संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय. ज्या आत्महत्या होत आहेत, सकाळी दोन आत्महत्या झाल्या. सरकारला जर काही संवेदना असतील, सरकारला जर थोडीफार माणुसकी असेल तर सरकार काहीतरी निर्णय घेईल, नाही तर कॉलेटरल डॅमेज म्हणून कायम सोडतच येते. आमची लोक मारतात हे सोडून देतात. पण आता पोलीस तुम्हाला विनंती करतात, तीन तास झाले रस्ता सुकू आहे, टायर जाळून झालेत. आता पुढची भूमिका काय तुमची? कारण तुम्ही दोघेही समंजस नेते आहात, मी पर्सनली ओळखतो तुम्हाला. आता पुढची भूमिका राज्य शासनाने आजच्या आज मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा इथूनच या आपण ज्या